ते आहे सर पुष्पराज जी मात्र लेजंड क्रिकेटपटू प्लीज आपण व्यासपीठवर यायचं पुष्पदा प्लीज सचिन अलखस बैट चा कट घेतोय संजय ड्राइव पद्धतीने खेळतोय एक धाव घेतली सचिन आणि श्री गणेशा करतोय डॉक्टर ज्ञानदेव गोलंदाजी मार्क वर पहिला षटक चालू आहे आमचे साथी लोक समालोचक आज आमच्या जोडीला बद्दल रायगावचा बुलंद आवाज आमचे मेहुणे म्हटलं तरी काय फरक पडणार आमचे मेहुणे हेमप्रकाश पाटील एक जबरदस्त व्यक्तिमत्व काल त्या राई संघाचे ते उपकर्णधार आहेत आणि त्यांची टीम काल फायनलला गेले काय अभिमान आहे ध्यानानं त्यांना आज सकाळपासूनच आहे ते कारण त्यांना सगळे मॅच बघायचे न पुढचा चेंडू डॉक्टर ज्ञानदेवाचा या मनाने लॉब केलाय चेंडू उडवून देतोय चेंडू बघूया कॅच होतोय की नाही आणि झालं व्यवस्थित विणलं होतं यमन झाले फसतोय वाजव डीजे वाजवलं मित्रा खरोखरच आगरी कोळींचं नाव गेलं म्हणजे कशी मजा येईल पाहिजे कारण आपण ओपनच्या मॅच बक्क्यात बघतो पण आपले समाज बांधव जे 40 वर्षावरील 45 वर्षावरील संघ आहेत येतन आपल्याटनं ते येतन आपले जवळ त्यानं बघितलं का खूप बरं वाटते कारण हीच एकी आहे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची ने त्यांच्या अंतर्गत आपण खेळतो जितेंद्र बॅट्समनचं नाव जितेंद्र यमनची जागा घ्यायला गेला तो जितेंद्र हवेचा जोर वाढलाय धूल उडते धुलार उडते पहिला ही धूल खाऊन आपण मोठं जाईल पण आता खात नाही आपण धूल मॅचला सुरुवात पुढचा चेंडू चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न आणि बाद होतोय तो पुन्हा आत्महत्या करतोय तो जितेंद्र वाजव डीजे मात्रे अध्यक्षता केसरीनाथ भोई अध्यक्षता प्रकाश ठाकूर कार्य अध्यक्षता गजेंद्र महेश मागे लता सचिव भगवान पाटीलचा उपसचिव कैलास मात्रे उप खजिंदर था अध्यक्ष कमलेश मात्रे था धन्यवाद हॅलो धन्यवाद लगातार दोन गडी बाद जायले हॅलो दोन गडी बाद जायले ते उमेलमान संघाचे काही खराब आवाज काय झाले पुढचा चेंडू चेंडू आणि क्लीन बॉल लगातार तीन गडी बाद होत आहेत काहीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल उमेलमान संघाची हॅलो काहीशी खराब सुरुवात सचिन बाद होतोय सचिन परततोय त्यांची जागा घेण्यासाठी जातोय तो प्रशांत हे मग काय बोलशील काल तू सर्व मॅच बघितले नाही अगाली येऊन सगळा बसलाय निरीक्षण केले तू मॅच चं तू खेळलाय सुद्धा या मैदानावर काय अनुभव घेतला तुने सर्वप्रथम धन्यवाद पांडू मास्टर संघाचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मला बोलल्याबद्दल धन्यवाद आणि नक्कीच कालच्या स्पर्धा आमच्याच मॅचचा हाय स्कोर होता 52 स्कोर आणि तो स्कोर मोहन गरीन 4 षटकार मारल्यानंतर आम्हाला वाटतं हा सामना आम्ही हरलो 12 चेंडूत 12 धावांची गरज असताना जयवंत मात्रे यांनी शतक 5 धावांचं शतक आटळलं त्याच्यानंतर शेवटचे 6 चेंडूत 7 धावांची गरज असताना गोलंदाजी मला न देता आमचा संघनायक राकेश पाटील ते स्वतः गोलंदाजी घेतली त्यांनी आणि त्यांनी सामना जिंकून दिला एक अभिमान आहे आणि बलाढ्य संघाला आम्ही पराभूत केलं आणि पराभूत केल्यानंतर आम्ही 3 सामने लागोपाठ जिंकल्यानंतर फायनलमध्ये देखील पोहोचलेलो आहे हा मैदानाचा इशे आता मात्र लो स्कोर हाय स्कोर मात्र या मैदानावरती कुठला गोलंदाज चालेल कुठला फलंदाज चालेल याची काही गॅरंटी घेऊ शकत नाही नक्की नक्की काल जो अनुभव घेतला थरारक बघितला आहे तो राकेशचा षटक काय राकेशने गोलंदाजी केली चला मॅचला सुरुवात परत एकदा पुढचा चेंडू हलकासा ड्राय पद्धतीने खेळलेला चेंडू तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करायचा प्रयत्न तानाजी मार्फत आणि क्षेत्ररक्षण होतं हो ना करतो मुकेश आणि प्रशांत यांनी दोघांनी 1 रन घेतलाय संघाची धावसंख्या होती ती 2 नक्कीच दिनेश भाऊ हा जर चेंडू तानाजी पाटीलला भेटला असता तर आणखीन एक गडी बाद आला असता मात्र डॉक्टर साहेबांनी आज उलट केले दुसऱ्यांना गोळ्या आज स्वतः गोळ्या खाऊन आले ते पण गडी बाद करण्याची नक्की डॉक्टरला माहित आहे की कोणतं इंजेक्शन कोणत्या टायमाला कट दिवाचं ते माहित आहे कुल्यावर दिवाचं का आथावर दिवाचं ते डॉक्टरला बरोबर माहित आहे आणि डॉक्टर ते काम करते आणि 3 पेशंट त्यांनी पाडले बरोबर
पुढचा चेंडू हलकासा पुश केलेला चेंडू मुकेशला माहित आहे आपल्याला थांबायचं आहे आणि मुकेश तेच काम करतोय. पहिलं षटकाखेर संघाची धावसंख्या होते ते तीन गडी बाद तीन. हे मग काय बोलशील, तीन धावा झालेत आणि तीन गडी बाद झाले ते उमरमान संघाचे. नक्कीच, मात्र दोन्ही समांतर ताकदीचे संघ आहेत. माझं असं वाटलं होतं पावरप्ले शतक असल्या कारणामुळे काल पहिल्या षटकामध्ये 14, 15, 18 धावा देखील बघितल्यात मी. मला असं वाटलं होतं उमेनमान संघ या पहिल्या षटकामध्ये 20 ते 18 धावा करतील, मात्र चित्र थोडं चेंज झालेलं आहे. मात्र चांगली दर्जेदार गोलंदाजी केलेली आहे डॉक्टर साहेबांनी, मात्र तीन धावा देऊन तीन गडी बाद केलेले उमेनमान संघाचे. नक्की तीन गडी बाद केले ते उमेनमान संघाचे. ना आपले आग्रे कोळींची मॅच ना आग्रेंची हवा सुटली म्हणजे आग्री लोकांना जाम मजा येते, कारण हवेचा जोर आग्री लोकांच्या बाजूशी जास्त असते. कारण आग्री कोळीनं माहित आहे सव समुद्र मासेमारीला जातो पावसाळे तव हवेचा जोर असते, होडी कशी हलकाची ते त्यांना माहिती आहे ना. आग्री लोक हे मिठागिरी लोकां हे मिठाच्या राशीन काम करताना हवेचा जोर आयला का त्यांना बरं वाटते अंगाला अशी हवा लागली का जरा गारवा येते ना तोच गारवा मैदानात चालू आहे, तो मॅच चालू आहे तो उमेनमान न वागवेल. मात्र हवा कोणला आहे भाऊजी, हवा जी आहे ती लेफ्टी फलंदाजाला हवा आहे. लेफ्टी फलंदाज जर चांगला टिकला तर चांगली धावसंख्या देखील मजल मारू शकेल, आणि राईटे जे फलंदाज आहेत त्यांनी जर रिव्हर्स अटेम्प्ट केले आणि तुमच्या बॅटमध्ये व्यवस्थित चेंडू जर आले तर चौकार षटकार देखील बघायला मिळतील. नक्की चौकारनं षटकार राहिलंच पाहिजे, संघ कोणताही असू दे कोणीही खेळू दे, पण आपले बघणारे प्रेक्षक वर्ग आणि आपले समाजाचे जे लोक आले त्यांना मजा आली पाहिजे, मान्यवर व्यासपीठावर बसले त्यांना मजा आली पाहिजे. पुढचा चेंडू मुकेश पॉइंटच्या दिशेने मारलाय तटवलाय चेंडू मुकेश आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि अप्रतिम फेकी म्हणाले काय म्हणाल बघा, 45 वर्षानंतरचा खेळाडू या पद्धतीने जर बॉल फेकतोय काय म्हणाल तर त्याच्या यंगपणी याचे काय कारनामे असतील. जे मात्र जे संघ आहेत 23 संघ त्याच्यामध्ये बरेचसे संघ आहेत खेळाडू आहेत ते यंग पासून डायरेक्ट जॉईन झालेले आहेत मास्टर संघामध्ये, त्यांना भरपूर अनुभव आहे, हा अनुभव त्यांनी पन्नाला लावलेला आहे. नक्कीच पुढचा चेंडू चेंडू लॉफ करतो स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला चेंडू, अरे हा आग्री चौकार वाजव आमचा पुढे चाललाय 23 संघ जाईल पुढे पुढे जाऊन आम्ही ना मॅच चालू या पांदूचे नगरीन बेटावर आल्यासारखं वाटते. या बेट म्हणजे निसर्गरम्य वातावरण, या पांदूचे नगरीन आग्री कोलेंची स्पर्धा आहे ना समाजाची लोकां खूप बरं वाटते. येमू काय मजा आहे, काय रंगत आहे संगत आहे पंगत आहे, रंगबिरंगी बाटली ना चाकण्याला ताटली. वेलकम राईचा गाव मला वाटलं आधी चला. ओ वाडे चेंडू चेंडू बॅटचा स्पर्श होत नाही, चुम्मा चेंडू होतोय की बघायचं चेंडू जातोय सी मारेशे पार हे लगा कस्तार चौकार वाजव डीजे. बारा धावा फलकावर लागलाय, दुसरं षटक चालू आहे. सगळं आमचं चेहरं बघा कसं आग्री कोलेंचं चेहरं रंगबिरंगी चेहरं नंतर होतीन, आता जरा सजून धजून आले मॅच खेळायला ना. जुचेंद्रचा आमचा चेंडिकेची आईची कृपा असणारा संघ आमच्या याच्या पॅव्हिलियन मध्ये बसलाय, खूप बरं वाटतंय सगळे ना बघून. वाटायलाच पाहिजे आपलं बांधवान मित्रांनो, आपले बांधवान आपण पुढे नेलं पाहिजे, त्यांचं एकमेकाचं पाय खेचायचं काम कोणी करू नका मित्रांनो, तर समाज पुढे जाईल नाही तर जाणार नाही. कालचा राईचा संघ आज पुन्हा दाखल झालाय. पुढचा चेंडू चेंडू हलकासा खेळ करतोय, एक धाव घेतली जात आहे प्रशांत यांनी. प्रशांतच्या एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 13, हे मग 13 धावा झाल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे भाऊजी. आता पहिल्याच्या षटकामध्ये 3 गडी बाद 3 धाव आले होते, मग चांगली सुरुवात झालेली आहे तुमच्या. आता धावा तुम्हाला जी गरज आहे ती धावा आता दिसत आहेत धाव फळकावर, दुसरं षटक मार्गच असतं ना. मात्र या मैदानात 50 ते 55 धावा तुम्हाला पाहिजेत. समोर कोण आहे तानाजी भाऊन मुकेश चेंडूकडे बघत राहिलाय, पंचांचं वाईट कडे त्यांचं लक्ष होतं परंतु नाही, पंच अजय किने एक जबरदस्त असं पंच हान आमचे मित्र येऊ परत झुकझुक गाडी चालली बो येऊ नजर आहे या छत्रपती क्रीडा संघ याच्या मैदानाचा.
कारण या मैदानावरची झुकझुक गाडी पण दिसते ना. पुढचा चेंडू, चेंडू हलकासा फ्लेस केलाय मुकेश यांनी, एक धाव घेतली जाते. एका धावेने संघाची धाव संख्या होते ती 14 धावा झाले. दोन षटकाखेर 3 गडी बाद 14. चला आव करे गा आव करो. आता यू हाक दिली म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही कला दिली ती. तर मित्रांनो नेहमीप्रमाणे जे जे संघ खेळून जाईल त्यानं पांजू मास्टर तर्फे हात जोडून विनंती करतो का भावंद जेवणाची व्यवस्था चालू जाईल तर जेवून घ्या आस्वाद घ्या. वेलकम भाऊ. आपण आपला पांजूच्या नगरीने आईले हो तर स्वादिष्ट भोजन म्हणजे आज रविवारचा दिवस आहे म्हणजे कसं मेजवानी तर आहेच. आगरी कोरींचा दिवस रविवारचा बोललो का तर दुसरा दिवस असते म्हणून. आज आहे शुक्रवार म्हणजे रविवारच्या नंतरचा पुढचा तोडीस तोड दिवस म्हणजे शुक्रवार. तर सगळेच जे संघ खेळून जाईल त्याने विनंती करतोय की जेवणाची सोय चालू जाईल सगळे जून जेवून घ्या. मॅच मध्ये रंगत आहे संगत आहे पंगत आहे. चला मॅच स्टार्ट. तिसरं षटक. गोलंदाज विनोद होतोय आणि भाऊजी उद्या 2 दिवस मोर्चा आहे मालजी पाडा गावन. नक्कीच मालजी पाडा यावर आले आपले नवीन संघ आहे ना त्या गावन मोर्चा म्हणजे त्या गावन धमाल करायलाच लागेल कारण सगळं संघ जातील. त्यांना माहित आहे पहिलं आयोजन आहे पहिलं नियोजन आहे त्यांचं त्या हिशोबाशी जातील ते. आणि जबरदस्त मैदान आहे. मी मीटिंगला गेलो होतो मैदानामध्ये आणि सुंदर मैदान आहे. आणि सुरेख चेंडू सुरेख फटका खेळतो पॉइंट क्षेत्रामध्ये मात्र एक दिवस कम्प्लीट झालेले आहेत. आणि सुंदर थ्रो अप्रतिम अप्रतिम फटका म्हणावे लागेल मुकेश आणि तेवढं ताकदीचं क्षेत्ररक्षण होते. एक धाव भेटली जाते. एका धावेने संघाची धाव संख्या होती ती 15 धावा फलकावं लागले. तिसरं षटक चालू आहे. मुकेशला माहित आहे आपल्याला थांबायचं आहे क्रीज वरती खेळायचं आहे. चेंडू जरुरत पेक्षा जास्त बाहेर जाते ना पंच हात दोन्ही आपलं हवेन फडफड 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 हवा खात जाते न एक धाव देऊन जाते. एका धावेने संघाची धाव संख्या होती ती 16 धावा झाले. 16 तिसरा षटक मैदान चालू आहे. आगरी कोलेंची मॅच आहे. समाजाची लोकान समाज बांधवान बघा आपापलं बर्थडेचे सेलिब्रेशन चालू जाईल. आता प्रशांत हलकासा तडवलेला चेंडू कव्हर राहायचं कव्हरच्या दिशेने मारायचा प्रयत्न होता परंतु लॉंग ऑनच्या दिशेने मारतो. एक धाव भेटते प्रशांत यांना आणि संघाला सुद्धा एक धाव भेटते. संघाची धाव संख्या होती ती 17. जितेंद्र मास्टर वर्सेस एक्सर ए पुढील सामना असेल. दोन्ही संघाने तयार राहायचं आणि वेलकम बालकुम संघ देखील स्वागत आहे संतोष भोईर. चेंडू लाभ करायचा प्रयत्न होता मुकेशचा चेंडू हवेत आहे आणि बाद होतोय तो मुकेश वाजवडीचे. अशी आशा होती मुकेशकडनं. मुकेश हा मैदानाच्या आतमध्ये काहीतरी करेल. भरपूर षटकार चौकार मारेल. आपले संघाला नेऊन चांगली जी कामगिरी दिलेली आहे ती चांगले पार पडेल. मात्र मुकेश देखील स्वस्थामध्ये बाद भेटतोय आणि नक्कीच जल्लोष साजरा करतात तानाजी पाटील. मात्र हा जो खेळाडू लवकर बाद झाला मात्र त्यांना आता थोडं बरं वाटलेलं आहे. मोकळा श्वास घेतलेला आहे मुकेश. हा जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. मोठे फटके जास्त खेळतो आणि तोच मुकेश बाद झालेला आहे. आणखीन एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये देवेन मात्रे बद्दल ते बोलला एक जबरदस्त हे उपमी गोलंदाज देखील आहे उमेनमान संघाचा. मात्र त्यांना आता गोलंदाज चांगली फलंदाजी करावी लागेल. समोर देखील बलाढ्य संघ आहे वाघवील संघ आहे. मात्र 50 ते 55 धावा तुम्हाला टार्गेट बनवा लागेल. येणाऱ्या चेंडूवरती आक्रमक फलंदाजी करावी लागेल. चेंडू आणि बॅक टू द बॉलर चेंडू आताळला होता. स्वतः चेंडू फॉलो तर मग चेंडू अडवतोय. अप्रतिम अप्रतिम मला वाटतं पांजूचे गावन काल जाली शिवाला यांजून नक्कीच दिले असतील. दिलीप जाली शिवाला दिलती का यांजून ना ती जाली मस्त शिवलेन वगल बिगल लावून शिवलेन जाली वगल लावीलाही झाले ना चेंडू कसा अडवितन बघा जबरदस्त. बालकुमला तेवढा जाली शिवाला तर कोण आहे वाघवीलला जाली शिवाला कोण आहे. तानाजी पाटील जाली व्यवस्थित जिंकलेन शिवलेन त्याचा मोबदला काय असेल तर दिलीपला देऊन टाक ना पुढचा चेंडू. चेंडू लाभ केलाय चेंडू बघूया हवेत आहे का काय. अरे लगा खाजरी षटकार वाजवडीचे.
मारा सिक्सर मारा फोर क्या है अपना स्कोर, मात्र तुम्हाला इथे स्कोर बनवा लागेल, 50 ते 55 धावा तुम्हाला करावे लागतील। शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, धाव संख्या होती ती 23। प्रशांत वाड चेंडू वाड डिलिव्हरी, गोखन टाकलेला चेंडू तेवढा चांगला खेळते तो प्रशांत, आणि एक धाव घेतली एका धावेवर समाधान मानते तो प्रशांत, संघाला नेऊन ठेवतो तो 24 या धाव संख्येवरती। हे मग 24 धावा जाईलेन, 3 षटक संपलेन 24 धावा जाईलेन, काय बोलशील? नक्कीच, म्हणजे या 24 धावा दिसण्याचं कारण 2 चौकार 1 षटकार ते जर आले नसते उमेदवार संघाकडून तरी धाव संख्या कमी दिसली असती, मात्र तरी देखील धाव संख्या चांगली मांडली जाईल। मात्र उर्वरित 12 चेंडू तुम्हाला 25 ते 30 धावा करावे लागतील, आणि पुढील सामना असेल जितेंद्र मास्टर वर्सेस एक्सर ए, दोन्ही संघांनी तयार आहेत, दोन्ही संघात हार्दिक हार्दिक स्वागत आहे। त्याबरोबर बालकोम संघ देखील आलेला आहे, देवेन आलेला आहे, संतोष भोर देखील आलेले आहेत। हेमू आता मालवणी गावांशी फोन आलता कॉमेंटरी ऐकितन, खूप बरं वाटते त्यांना आग्रह ऐकितन, कारण मालवणीची नगरी आपण कॉमेंटरी केली, त्यांना पण त्यांचा आता फोन आयला मला खूप बरी जाय कॉमेंटरी, मजा येते ऐकायला, तुम्ही बोलत जा ना, उद्या त्यांची पालखी आहे तर पालखीसाठी त्यांच्या सगळ्यांनी इन्व्हाइट केले। खरोखरच मालवणी गावाची हनुमान जयंती म्हणजे काय मित्रांनो, कोण गेलं नसेल गव तर मालवणी गावन जा हनुमान जयंतीला, ना बघा कसा गुलाल उधळला जातो इथं त्या गावन। पुढचा चेंडू प्रशांत यांना, प्रशांत चेंडू लाभ करतोय प्रशांत, बघूया चेंडू आणि एक धाव घेतो तेवढा अप्रतिम फेकी आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण होते। दिलीप यांनी जाळी त्यांची व्यवस्थित शिवलेली आहेत आणि तेवढी जाळीत माचली भेटते आणि बाद करायचा प्रयत्न त्यांचा होतोय, परंतु एकाच धावेवर समाधान मानतोय तो प्रशांत, आणि देवेन संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ते 25 या धाव संख्येवर। 25 धावा जाईलेन मैदानान, 25 धावा जाईलेन, सूर्यदेव आग हो किती मित्रांनो, सूर्यदेवाची आग या आगरी कोळी ना कवच भारी पडेल, कारण आपली जात आहे आगरी, आगरींचा री काढला का रेते ती फक्त आग। आता लेफ्टन बॅट्समन आयलाय आमचा तो देवेन, आता लेफ्टी काय करतोय, काल जी लेफ्टीन धमाल उडली मोहन भाऊनी, आज मात्र देवेनला धमाल उडवा लागेल तुमच्या संघाकडून। नक्की धमाल तर उरवायला पाहिजे, बघणार मॅच बघणार प्रेक्षक आहे आपलं मान्यवर आहे, त्यानं मजा आली पाहिजे तरच खरी मॅचला मजा येईल, मॅच कोणी पण जिंको कोणी पण हरो हे होणार जर तर क्रिकेटमध्ये असतच। पुढचा चेंडू प्रयत्न करतात की बघ देवेन, चेंडू बॅटचा स्पर्श होत नाही, चुम्मा चाटी होत नाही देवेन आणि बॅटची, चेंडू जातो निर्धाव, धाव संख्या स्थिरावते, धाव संख्येला खुटा मारलाय 25 या धाव संख्येवरती, धावांची बोट बांधून ठेवले, बांधून ठेवले बोट बांधून ठेवले, चुम्माच्याडी जेवढी जास्त बॅटने चेंडूची होईल तेवढ्या धावा मिळतील आपल्या संघाला। ना देवेन ते प्रयत्न करते, प्रयत्न करतोय, प्रयत्नांचा पुढचा चेंडू, चेंडू पुन्हा हवेत आहे, चेंडू हवेत आहे, बघूया काय होते, आणि झालो व्यवस्थित शिवलेला आहे आणि देवेन त्याच्यामध्ये गावतोय वाजवडीच आहे। जी आशा होती देवेंची, असं वाटलं देवेन फटके बाई चांगली करेल, आपल्या संघाला चांगली धाव संख्या करून देईल, मजल चांगली मारेल, मात्र देवेन देखील स्वस्त्यामध्ये बाद झालेला आहे, 25 धावा फलकावं लागले ना देवेन बाद झाला, त्यांची जागा घ्यावायला गेलाय तो हरेश उपकर्णधार संघाचा, आज कर्णधारच्या रूपाने आहे तो, कारण जेपी आज मॅच साठी नाही, जेपी जरा बाहेर गेलाय ना मॅच साठी, आज जबरदस्त रंगताय संगताय पंगताय ना, खरोखरच या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर खेळताना मजा येते, आणि विजय शेठ गोविंद पाटील यांचं स्टँड आहे, त्या स्टँड मध्ये सगळं प्रेक्षक बसले, खरोखरच मजा आहे या मॅचने। प्रयत्नाचा पुढचा चेंडू आहे, चेंडू काय करतोय, आत्महत्या करतोय तो प्रशांत, काय चाललंय मैदानामध्ये, काय स्थिती आहे, आणि प्रशांत बाद होतोय तिकडे, एक्स्ट्री रक्षक पडला जातोय, जरा फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचा, स्प्रे घेऊन जायचा मित्रांनो। नक्कीच आपण स्टँड बघत आहेत, विजय शेठ गोविंद पाटील स्टँड बघत आहेत, त्या स्टँड मध्ये चायनीजची जी गाडी लागलेली आहे, ज्या कोणाला चायनीज पाहिजे असेल पैसे देऊन घेऊ शकतो आपण, सुंदर चायनीज तिथे बनवत होतो, जे कोण प्यायला बसले त्यांनी चायनीज घेऊ शकता विकत, आणि पांजू मास्टर
आयोजित जबरदस्त भव्य दिवस स्पर्धा आपण बघतोय. एकदम गोल्डन ट्रॉफी चमकतात उन्हामध्ये, भरपूर चमकतात ट्रॉफी. आणि संध्याकाळी जी ट्रॉफी, पहिली ट्रॉफी कोण उचलेल, दुसरी ट्रॉफी तर आमच्या मानावात आहेत. असली गोल्ड 24 कॅरेट, पांजूच 24 कॅरेट. ते उन्हान बघा कसं झकझक झकझक झकझकते, काय झळलते ही ट्रॉफी. खरोखरच काय पांजूची रणनीती आहे बघा, त्यानं माहित आहे सावलीन ठेवले तर आपलं जे सोनं आहे ते ओळखणार नाही. 100% सोनं आहे का काय आहे ते, तर त्यांजून उडून ठेविले ना, त्याची झलक दिसते सगळ्यांना, युट्यूबच्या माध्यमांची दिसते. मान्यवर आमचं बसले त्यांना मजा येते. खरोखरच माझे आगरी बांधव मान्यवरन त्यांना सांगतो, मान्यवरन दो तुमचे जवळ जे जे काही नोकरीचे पर्याय उपलब्ध असतील तर मी सांगते तुम्हाला, आपले समाजाचे लोकांना नोकरीचे उपलब्ध करा. त्यांना समजा तसा आपला समाज असा थोडा एकेकोर पण आहे, अट्टी पण आहे, पण त्यांना समजावा, संधी द्या त्यांना, समजावा बाबा असं करू नको, पुढे जाऊन आपल्याला फार माग पडणार आहे. हे प्रत्येक आयोजकांनी, नियोजकांनी, प्रत्येकांनी लक्षात ठेवायचं आहे. आणि सन्मानानं आपले माणसानं जास्त महत्व द्या. आता खेळणार कोण गेलेत, मकरन भाऊ गेलेले आहेत खेळायला का? नागेश आहे का? मात्र भाऊ तुमची संघाची सलामी जरी 3 धावे 3 गडी बाजले, मात्र ते पार्टनरशिप का होत नाहीये, मात्र इथे चुम्माचाटी होत नाही आणि पार्टनरशिप देखील होत नाही. नक्कीच नक्कीच चुम्माचाटी तर होतच नाही आणि पार्टनरशिप व्हायला पाहिजे. प्रयत्न, चांगला प्रयत्न करतोय नागेश. मारायचा कुठे होता अंधेरीला ना गेलाय बोल गोरेवलीला, काय चाललंय? मारायचा होता अंधेरीला, बॉल गेलाय बोरवलीला. असला प्रकार क्रिकेटमध्ये जर तर होतेच, कारण क्रिकेट आहे आणि 40 वर्षावर खेळाडू खेळतात आणि उन्हाचा तडाखा आवडा वाढलाय का, नशिबी आगरी लोक खेळतात या वयन. बघा दुसरे समाजाची लोक बघा तुम्ही, आजपर्यंत बघा 40+ सामना कोण खेळतात, आगरी कोळीच. दुसरा समाज जास्त एवढं खेळही नाही एवढं सामनं. प्रयत्न, चांगला प्रयत्न करतो आपल्या संघासाठी आणि जरूरत पेक्षा बाहेर टाकतं. पंच अजय किनी यांना पण थोडी हवा खायची वाटत होती, हवेचा जोर वाढलाय आणि एक धाव वाईटच्या रूपाने मिळते. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 27 धावा जाईल. हे मग 27 धावा जाईल. 14th षटकातले शेवटचा चेंडू बाकी आहे, किती पर्यंत मजल जाऊ शकते तुला काय वाटते? 50 धावा तुम्हाला कराव्या लागतील कमीत कमी. 50 धावा तर अशक्य प्रिय आहे. समोर संघ कोण आहे तो वाघवील संघ आहे, गणेश मनेर आहे, तानाजी पाटील प्रयत्न आहेत. बघा काय चेंडू, अप्रतिम चेंडू, अप्रतिम. खरोखरच खरोखरच प्रयत्न आणि चांगली गोलंदाजी करून प्रयत्न केलाय की आपल्या संघाला जास्तीत जास्त पुढे न्यायचं आहे. भाऊ सतत संपलेले 4 धावसंख्या 28, मात्र येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 2 ते 3 षटकार तुम्हाला मारावे लागतील. मात्र तो प्रयत्न तुमचा फसलेला आहे, तुमचे बरेच गडी बाद झालेले आहेत, मात्र चांगला प्रयत्न आणि चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि संघ फक्त 28 धावर थांबलेला आहे. मात्र या 6 चेंडूमध्ये 12 ते 15 धावा जरी आल्या तरी चालतील. काल बघितलं लो स्कोर जरी सामने बघायला भेटले, मात्र त्या धावसंख्या करता करता नाकीनव आली होती. नक्की नाकीनव तर आलीच होती. खरोखर या 6 षटकामध्ये कमीत कमी 15 धावा या धावफलकावर आल्या पाहिजे तर मी समजेल उमेळमान संघ सुस्थितीत आहे थोडासा. पण क्रिकेटमध्ये जर तर आहे, कारण आपण वाघबिल संघालाही कमी लेखता कामा नये, कारण तो ठाण्याच्या पट्टींचा वाघ संघ आहे ना. डॉक्टर बिक्टर आणि त्यांच्या जवळ कोणची इंजेक्शन कटे देवाची ना, कोणच्या गोळ्या कोणच्या टायमाला द्यायची, आथावं इंजेक्शन देवायचं का कुल्यावं इंजेक्शन देवायचं हे त्यांना बरोबर माहित आहे. आणि डॉक्टरांनी भरपूर गोळ्या देखील आणलेल्या आहेत, मात्र गोळ्या कशा डॉक्टर देतात, ही गोळी खा फटक्यात 2-2 धावा येतील, ही ती गोळी खा षटकार चौकार येतील, अशा देखील गोळ्या आणल्या डॉक्टर साहेबांनी आणलेल्या आहेत. नक्कीच नक्कीच एक मजेचा विषय झाला. खरोखर डॉक्टर साहेबांचं अभिनंदन करायला पाहिजे की उन्हाच्या तडाख्यात खेळतायत ते. पुढचा चेंडू, चेंडू लाफ करतोय, चेंडू हवेत आहे का बघायचाय. आणि तानाजी पाटील यांचं झालं फाटलं आणि 4 धावा वाजवडीचे. दिनेश भाऊ 3 चौकार आणि 1 षटकार याच्यामध्ये ऍड आहे, मात्र ते जर आले नसते तर धावसंख्या किती असल्याचं तुम्हाला माहितच आहे. नक्कीच. आणि हरीश सारखा फलंदाज आहे त्यांना, आगरी बांधव आहे आपला, जोशवाला फलंदाज आहे तो हरीश न नागेश उर्फ नागल्या. हे 5 चेंडू रेले, त्या 5 चेंडूवर किती धावा करतो त्याच्यावर सगळी मजा राहते उमेळमान संघाची. मगाशी काय झालं, तानाजी पाटील गोलो फाटलं
नाही खात्री गेली ते वगल काय झालं माहित का मावर जाऊन जाऊन वगल तो निघून गेला ना गात घसकेन फाटून गेलं ते काय मला वाटते दिलीपने डुप्लिकेट सूत लावलं तर त्याला वाटते आत्ता समजलं ते पहिला त्याने पैसे पेड केलं त्या झाल्याचं आणि आत्ता समजलं का डुप्लिकेट सूत वापरेल तर पुढचा चेंडू अरे श्वाड़ा चंडू बैट तो स्पर्श होत नहीं पुन्ना चुम्मा चटी होत नहीं चंडू जातो निर्धाव धाव संख्या स्थिर होते ती 32 या धाव संख्य वरती दिनेश भाऊ आणि समोरचा गोलंदाज कोण आहे बघा निलेश मात्रे त्यांचं देखील स्वागत आहे जितेंद्र मास्टर संघाचे अष्टपैलू खेळाडू आणि जितेंद्र नगरतील दानशूर व्यक्ती समाजसेवक वाडा शॉट हरेश हरच्या बॅट मध्ये निघालं तेवढं चांगलं क्षेत्र आणि लगा आगरी चौकार वाजवडीचे आणि या चौकाराची साह्याने संघाची धाव संख्या पोहोचती 36 तीन चेंडू अजून बाकी आहे तीन चेंडून काय होते चौकार आणि षटकार अजून येतो का बघायला लागेल येतील येतील बघा चांगली साथ असेल तर चांगली फलंदाज असेल तर समोर देखील चांगला गोलंदाज आहे हा चेंडू हवेत आहे बघूया बाद होत आहे आणि चाल फाटलेला आहे पुन्हा चाल फाटलेला आहे कॅच सोडला जातोय आणि बाद होतोय तो नागेश वाजवडीचे मास्टर्स जे खेळाडू आहेत त्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय जेवणाच्या मंडपात जा पांडू मास्टर्सचे सर्व खेळाडू विनंती करतोय जेवणाच्या मंडपात जा पांडू मास्टर्सचे जे खेळाडू आहेत जे बसलेले आहेत इतर ठिकाणी त्यांना विनंती करतोय जेवणाच्या मंडपात जा चला सचिन पाटील मुकेश यांचे छोटे बंधू सचिन शेवटचे दोन चेंडू बाकी आहेत संघाची धाव संख्या आहे ती 37 धावा आहेत दिनेश भाऊ सचिनला मी चौथा क्रमांक बघितला होता मोरवा स्पर्धेमध्ये आणि आज सचिन लेट का जातोय कारण तसे ताकदीचे फलंदाज आहेत परंतु त्यांना माहित नाही चेंडू बॅटवर व्यवस्थित गॅदर होत नाही पुढचा चेंडू हरेशांना हरेशान फुल उडवून देतोय चेंडू बघूया चेंडू चांगलं क्षेत्र रक्षण होतंय आणि पुन्हा झालं फाटलं जातंय आणि चार धावा भेटतात त्या हरेशान संघाची धाव संख्या होते ती 41 धावा झाल्या 41 धावा झाल्या भाऊ मगाशी म्हणलं तुम्हाला चांगली धाव संख्या म्हणावी लागेल मात्र तीन चौकार आलेले आहेत आतापर्यंत आणि जाली फाटून जाली फाटलेली आहे ते जाली दिलीपनी बरोबर विनील ना ते वगल नुसता वर्षी लावून दिल तर साधं सूत वापरेल तर तंगूस वापरेला ना त्यांनी एक चेंडू शेवटचा चेंडू हरेश मैदानावरती मंक ऍडव्होकेटचा प्रयत्न करतो खरोखरच आगरी कोळींची स्पर्धेला ह्या विकेटला जास्त महत्व असते येमो मंक ऍडव्होकेटला आणि पुढचा चेंडू उडून द्यायचा प्रयत्न बॅटवर काय व्यवस्थित येत नाही चेंडूनी एक धाव भेटते एका धावाने संघाची धाव संख्या होती ती 42 बाईच्या रूपाने धाव येते आणि 43 धावांचं आव्हान ठेवलंय ते उमेळमान संघानं 43 धावा ठेवलेत वाघबिल संघासाठी नक्कीच 43 धावांचा पाटल तुम्हाला करायचा आहे मात्र चांगली झाली जुचंद्र मास्टर्स आणि एक सर ये टॉस का बॉस साठी यायचा एक सर ए मॅन फ्रॉम एक सरचे नंदू पाटील टॉस साठी यायचा आणि जुचंद्र मास्टर्स चला लगेच या मित्रांनो टॉस का बॉस मध्ये या जबरदस्त सामना रंगणार आहे उमेळमान विरुद्ध वाघवेळ भरत पाटील खरोखरच हेमू थोडस गचाल क्षेत्ररक्षण झालं नसतं तर उमेळमान संघ 40 पार तर गेलाच नसता नक्कीच मात्र 5 चौकार आणि 1 षटकार जर बघितला ही धावसंख्या चांगली दिसते ती जर गेली नसते झेल जर पकडली असते तर तुमची 35 ते 30 धावा देखील धावप्रकार दिसल्या असत्या बरोबर नो डाऊट मात्र 42 धावांचं लक्ष आहे मात्र आता मात्र उमेळमान संघाला गोलंदाजी चांगली करावी लागेल नक्की बलाढ्य संघ आहे वाघवेल संघ देखील खास करून नंदू पाटील मी बघतो फोकस आहे गणेश मनेर आहे तानाजी पाटील आहे प्रयत्न आहेत
चांगली गोलंदाजी करावी लागेल उमेलमान संघाला. चला याच्यानंतर होणारा सामना. दिनेश पाटील आपल्याला थांबवतोय मी, कारण या ठिकाणी टॉस का बॉस मध्ये आपण दोन संघ पाहणार होतो. एका साईडला यारोके यार, एक सर एज संघाचे कर्णधार नंदू पाटील, आणि खरोखर या व्यक्तीविषयी म्हणायचं गेलं तर ही या व्यक्तीने देखील आमच्या या स्पर्धेला सहकार्य केलेलं आहे, त्यांचं देखील सदस्य आभार. त्यानंतर वैजनाथ भोरे आणि विद्याधर भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला याच्यानंतर समालोचन कक्षामध्ये इथून जॉईंट होत आहे उमेळमन गावचा एक जबरदस्त बुलंद आवाज. आमचे उमेळमन आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेचे सचिव भरत पाटील आमच्या जोडीला जॉईंट होत आहे. वेलकम भरत. धन्यवाद गजूभाऊ. नाणेफेकीचा कौल केला जातोय सर्वात आधी. नक्कीच वेलकम नंदू पाटील, एक सर हे आपलं हार्दिक स्वागत आहे. जोचंद्र जेतू तुझं देखील हार्दिक स्वागत. नाणेफेकीचा कौल केला जातोय. सर्वात आधी मी विनंती करतोय अध्यक्ष आगरी पांजू मास्टर्स विद्याधर भोईर यांना विनंती करतोय की आपण शुभ सन्मान करावा. एक सर ए चे कॅप्टन वेलकम नंदू पाटील, आपलं हार्दिक स्वागत. एक सर ए आमच्या या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. जेतू वेलकम अँड वेलकम जोचंद्र मास्टर्स. नाणेफेकीचा कौल केला जातोय वैजनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते एक सर ए आणि जोचंद्र. आगरीचा कॉल आहे, एक सरी संघाचा नाणेफेक जिंकतोय. नंदू आपला निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण आम्ही करू. आज एक सर ए संघ प्लेइंग इलेव्हन आहे की काही खेळाडूंची कमतरता आहे? खूप सारे खेळाडू कमी आहेत. म्हणजे आज किती मॅक्झिमम नंदू पाटील किती खेळाडू घेऊन आज आमच्या या पांडसुगाव मध्ये आपण आलेले आहात? बघू, 8 ते 9 आम्हाला दिसत आहेत, बाकीचे बघू येतील तेव्हा. आणि काय म्हणाल आमच्या या संपूर्ण पांजू गावाविषयी? पांजूचं यावर्षी अप्रतिम नियोजन आयोजन जबरदस्त. धन्यवाद तुम्हाला या स्पर्धेसाठी, खूप खूप शुभेच्छा असतील. जोचंद्र संघाचे कॅप्टन जितूच्या दिशेने आम्ही वळतोय. जितू नक्कीच तुझ्या मनाविरुद्ध निर्णय असेल हा, कारण शतरक्षण स्वीकारतोय आणि नाणेफेक जिंकतोय. तुला फलंदाजी करायची आहे. पांजूच्या मैदानावर किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 50+ आज जोचंद्र संघाविषयी म्हणायचं गेलं पूर्ण संघ दाखल आहे या ठिकाणी. पूर्ण संघ आहे की कोणाची कमतरता आहे? सर्व आहे. क्या बात आहे. म्हणजे आज निश्चय केलेला आहे की या गावातून काहीतरी घेऊन जायचं. हो, काय म्हणशील या संपूर्ण आयोजनाविषयी? आयोजन एक नंबर आहे. सगळ्याच ठिकाणी एक नंबर. काही कमी असेल तर सांग. कमी काहीच नाही, चांगलं, सर्व चांगलंच आहे. धन्यवाद तुला देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. चला वळूया आपण कॉम बॉक्सच्या दिशेनं. एक सर ए वन द टॉस अँड चॉईस द इलेक्ट्रिक द फील्ड फास्ट निर्णय घेतोय. एक सर एच संघ शत्ररक्षण करण्याचा आणि प्राचारण केलं जातं जुचंद्र या संघाला फलंदाजी करण्यासाठी. चला या ऐकूया आपण दोन मधुर आवाज. एका साईडला असतील उमेळमन गावाचे सन्माननीय भरतजी पाटील, तर एका साईडला असतील राई गावाचे सन्माननीय हेमप्रकाशजी पाटील. मॅच ऑन, ऐकूया आपण दोन मधुर आवाज. थँक्यू. धन्यवाद भरत राऊत साहेब. आजच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चाललेला सामना म्हणजे उमेळमन मास्टर्स विरुद्ध वाघबिल मास्टर्स. फारच म्हणजे म्हणजे दिवसांनी हा संघ एकमेकांसमोर भिडत आहेत आणि आता पाहूया या सामन्याचे चित्र कसं पलटणार आहे, कोण संघ विजय होणार आणि कोण संघ. पंचांचा अधिकृत इशारा होतोय. सामना सुरुवात होत आहे 43 धावांचा पाठलाग करताना वाघबिल संघ. पाहूया किती षटकामध्ये हे धावा पूर्ण करतात. प्रथम गोलंदाजी करताना जितेंद्र पाटील ऑफच्या दिशेने मारला फटका. सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे तिकडे. चेंडू आडवा जातोय, तिथपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. सुंदर क्षेत्र जिथे 4 धाव होता सुंदर क्षेत्ररक्षण करून क्षेत्ररक्षक मला वाटतं संजय पाटील आहेत तिथे. सुंदर क्षेत्ररक्षण भरत भाऊ. अप्रतिम क्षेत्ररक्षण, 2 धावा संघासाठी वाचवलेले आहेत असं वाटलं होतं. आज चौकार झाल की काय. सुंदर सुरुवात केली होती फलंदाज गणेशांनी, मात्र 2 धावा. चेंडू जरी पायाने अडवला तरी संघासाठी 2 धावा, 1 धावा जरी महत्वाचा असतीलच. मात्र हेमू भाऊ आता दुसरा चेंडू जितेंद्र पाटील यांचा अकुट चेंडू ऑनच्या दिशेने मारला फटका. 1 धाव पूर्ण करतात, पाहूया. नाही, 1 धाव पूर्ण होतात.
शुक्र क्रीज मध्ये पोहोचतात. धाव संख्या पोहोचते 3 वरती. 43 धावांचा पाठलाग करताना दानाजी हे 3 धावसंख्या खेळत आहेत. आणि नक्कीच भरत भाऊ देवे चेंडूची वाट बघत. चेंडू जर पुढे गेला असता धावत, चेंडू पकडून फेकला असता, तर गणेश मनेरा धावतील. धोक्याची घंटा होती एक वाघवेल संघासाठी, परंतु सुखरूप क्रीज मध्ये पोहोचलेत आणि 3 एक घडी एक धाव पूर्ण करतात. 3 धावा झालेल्या आहेत. 43 धावचा पाठलाग करताना आलेत 3 चेंडू आणि 43 धावा. तुमचे 5 चौकार आणि षटकार जर आहेत, त्याच्यानंतर जास्त धावसंख्या तुम्ही बनवली नाही बॅटने. नक्कीच लेग स्टंप थोडा बाहेर चेंडू, पंचांचा इशारा होता, अवांतर धावसंख्येत वाढ होते आणि धावसंख्या पोहोचते 4 वरती. हेमो क्रिकेटमध्ये आहे, चौकार षटकार लागले नाही तर क्रिकेटला महत्व नाही, मजा नाही. हे चौकार षटकार बघण्यासाठी प्रेक्षक असतात. नक्कीच नक्कीच. पुढे ओढ मारण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण करतील. एकाच धावावर समाधान मिळेल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे बिनबाद 5 धावा. भरत भाऊ काय सामने जे बघितले, तुम्ही देखील बघितले असतात, 30 चेंडू 36 धावा 32 धावा देखील. अरे काय खेळले, मात्र त्या धावा देखील झालेल्या नाहीत. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये 37 धावांचा पाठलाग करताना मालजी पाडा संघ थोडा अपुरा पडला. 9 बॅट्समन घेऊन खेळत होता 31 संघ, तरी सुद्धा विजयी झाला. नक्कीच डोक्यावरून चेंडू जातो, या 4 धावा असणार आणि 4 धावेने धावसंख्या उचली घेते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 9 वरती. काहीसा महाग जितू पडत, थोडेसे महाग पडतात. चांगली कामगिरी जर सामना विजय करायचा असेल तर नक्कीच आपली पकड. भरत भाऊ तुम्हाला आठवण करून देतो, पहिले तुमची फलंदाजी असताना पहिल्या शतकामध्ये 3 धावा गडी 3 गडी बाद आणि 3 धावा आल्या होत्या. मात्र तसं चित्र दिसत नाहीये वाघवील संघाचा. नक्कीच क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये जळतरचा हा निश्चित अनिश्चितेचा खेळ आहे. कुठे काय होईल काही सांगता येत नाही. ऑफच्या दिशेने मारला फटका, नक्कीच तिकडे क्षेत्ररक्षक आहे का. 4 धावा मिळल्या. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल, कृत्रिम फटका म्हणावा लागेल. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते उचली घेऊन, धावसंख्या पोहोचते 13 वरती. बिनबाद 13 धावा. अजून या षटकात म्हणतो शेवटचा चेंडू बाकी. जितेंद्र पटेल खूप माग पडत आहेत. आज हवेचा जोर आहे, थोडासा चेंडू लेट पोहोचतोय, शॉर्ट चेंडू मिळतात आणि त्याचा पुरेपूर फायदा फलंदाज उचलतोय. हेमो आणि फलंदाज कोण आहे, गणेश मनेरा. कष्टपूर्ण खेळाडू, फलंदाज फटके पण चांगली करतोय. ऑन साइडला फटका खेळला, चेंडू बघायचा उचल्यापर्यंत किती उशीर होतो. चांगलं फिल्डिंग आणि एकदा समाधान त्यांनी बघितलं. अंतिम चेंडू आहे, मात्र या चेंडूवरती मला स्ट्राईक पुन्हा घ्यायचे. जो जी गती धावाची राखायची होती तो वाघबिल संघाने गणेश ही गती राखलेली आहे. नक्कीच एक षटका खेळ, धाव संख्या 14, बिनबाद 14 धावा. मात्र जी अपेक्षा होती धावांची त्याच्या अतिरिक्त देखील धावा आलेल्या आहेत. 2 चौकार आल्यानंतर सुंदर धावसंख्या मांडली जाते. मात्र 43 धावांचं आव्हान आहे 30 चेंडू मध्ये. मात्र पहिल्या षटकामध्ये 13 धावा आलेले आहेत. दुसरं षटक मला वाटतं नवीन घरात येतात. 35 चा खेळाडू आहे. एक सुंदर गोलंदाजी मारला. एक मग अशी माझ्याकडे संघाने काय चूक केली, ऑन साइडला आपल्या कॉमेंट्री बॉक्स मधून भरपूर हवा आहे, त्याच दिशेने तुम्ही फटकेबाजी करायचा प्रयत्न केला आणि ते फटकेबाजी करताना ते भरपूर बीट झाले. डॉट चेंडू गेले, विकेट देखील गेल्या. क्षेत्ररक्षक किती होते, 9 क्षेत्ररक्षक असतात. उचलू शकले माझी कमी क्षेत्र असेल तर भरपूर गॅप झाले, त्या गॅपचा देखील फायदा घेतला पाहिजे होता. धावसंख्या झाली ती 14, बिनबाद 14 धावा. एक षटका खेळ वाघबिल संघाची. आता दुसऱ्या षटकात आता येते नवीन घरात. भाऊ नवीन घरातला आता काहीतरी करामत करावं लागेल. जर सामना जिंकायचा असेल तर नक्कीच गोलंदाजीवर काय ताबा मिळवावा लागेल. सुंदर चेंडू म्हणावा लागेल, बॅटचा स्पर्श लेखी तिथे मारण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षण ओव्हर थ्रो मला तो मिळू शकतात का नाही. एक धाव पूर्ण करतो. धावसंख्या पोहोचते ती 15 वरती. नक्कीच भरत भाऊ, ही दुसरी धाव देखील पूर्ण झाली असती. मात्र गणेशला माहिती आपल्याला ही धावसंख्या आपण पूर्ण करू शकतो. मात्र ज्या धावसंख्येचे पहिल्या शतकात 14 धावा बघितलेले आहेत ते आपल्याला जास्त धावा आलेले आहेत. मात्र कुठलीही घाई न करता आपण या दोघे सलामीवीर आपण धाव पूर्ण करू शकतो. मात्र घाई करायची नाही, मात्र आपल्याला सामना जिंकायचा. नवीन घरात दुसरा चेंडू घेऊन येतात. पाहूया अवैध चेंडू आहे, नक्की झेलच्या खाली कोण जातो. देवेन मात्र जातो, नक्की झेल घेणार आणि झेल सोडतात आणि याचा पुरेपूर पाय 4 धावा. ही मोठी चूक हेमो, ही मोठी चूक केली उमेल महाराष्ट्र संघाने. मात्र सुंदर झेल होता असं वाटलं, झेल गे झेल गे. मात्र दिनेश भाऊंच्या भाषेत झालं फाटलं आणि खात्री गेली. नक्कीच आपल्याला झालं का गोलवत का काय होतं पागवता तो समजला नाही. गोलवास्त तर काहीतरी अडवून मिळून केलं असतं, पागांशी सरकली. देवेन कडून अशी अपेक्षा नव्हती आमच्याकडून. चांगला फलंदाज उभरता तारा आहे. एक अष्टपैलू क्रिकेट सुद्धा खेळतोय. ही चूक फुटी
माग पडणार आहे या उमेदवार संघासाठी. आता तुम्ही जर चूक असं केली तर नक्की जे आज 3 ते 4 शतकामध्ये धाव पूर्ण होतील असं मला वाटतं. ऍडव्हान्टेज मिळतो फलंदाजाला, एक होप्स वाढतात, उत्साह वाढतो की माझा झेल सोडलाय, अजून मी जोरात मारण्याचा प्रयत्न करेल, सीमापार चेंडू फाटवेल, हा त्या मागचा उद्देश त्यांना सफल होण्याचा प्रयत्न करतात फलंदाज. मात्र हवा देखील आहे, मात्र हवेच्या अपोजिट फलंदाजी करणं नक्की थोडी धोका आहे. माझा समोर देखील स्ट्रेट बघा चेंडू होतोय मिड ऑफच्या ठिकाणी, पुन्हा झेल सोडला जातोय आणि जातोय चेंडू सीमापार 4 धावांसाठी. दिनेश बाबू बघा, जाली फाटली, पाक फाटली, गोलवी फाटली, उशीहून फाटली, हेलं काय आमच्या पण पागाला वगैरे. उमेलमानला जाले शिवायला कोण भेटलं नाही मला वाटते. उमेलमानच्या जागे जाले ना वगल पण लावला नाही, जाली फाटलेल्या ती काल एक नायगावशी मागवी ता पण शिवून जाईल नाही. येस पंचा काहीतरी सल्ला मसलत केली जाते मैदानात. नक्कीच आगमन झालेलं आहे वाघवेल संघाचे कॅप्टन कैलास भोईर साहेब, त्यांनी केलं आमच्या संघाला काल प्रेमाचं 500 रुपये दिले होते राकेश वाडेलांना, आणि राई संघ काल अंतिम सामन्यात पोहोचलेले आहेत, त्यांचे देखील शुभेच्छा त्यांच्या वतीने देखील आलेले आहेत वाघवेल संघाकडून. धन्यवाद कैलास भोईर साहेब, तुम्हाला शुभेच्छा असतील. अंतिम सामना असेल पांजू वर्सेस बालकुम, आणि टॉस झालेला एक्स रे वर्सेस जितेंद्र मास्टर. यस एक्सर संघ नाण्यापैकी कॉल जिंकलेला आहे आणि शतरक्षण स्वीकारलेला आहे, आणि जो चंद्र संघाला फलंदाजीसाठी 5 रन केलेला आहे एमओ, आणि धाव संख्या झाली आहे ती 23, मात्र 43 धावांची लक्ष असताना 23 धावा झालेल्या आहेत, फक्त 10 धावांची तर गरज आहे भरत भाऊ. नक्कीच ही धोक्याची घंटा आहे उमेलमान मास्टर संघासाठी. मात्र दिनेश भाऊ तिथून आमच्याकडे उठून आले, गोलू फाटलं, पाक फाटलं, भुशी फाटली, तेच ना एरी पण फाटली, एरी फाटली, आता वानर येले. आता काय बघूया, तेवढी काय काहीतरी करायला लागेल ना, शिवायला लागेल किंवा काय करायला लागेल. यस काय झालं होता हे पाणी पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा. प्रयत्न मग काय झालं. उमेलमान मास्टर्स कर्णधार आपल्याला एक सूचना करतोय की बाउंड्री लाईनच्या बाहेरून आपण स्टार्ट घेऊ शकत नाहीत, हे मी तुम्हाला क्लिअर करतोय, कारण तो नियम या ठिकाणी आयोजक म्हणतायत की बाउंड्री लाईनच्या पंच अजय केणी बाउंड्री लाईनच्या बाहेरून स्टार्ट घेऊ शकत नाही मास्टर्स क्रिकेटमध्ये. एखादा खेळ शत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या आतमध्येच आपल्याला राहावं लागेल. मला वाटते लॉंग ऑफ रिजन मध्ये कोण होता, संजय होता का? संजय बाउंड्री लाईनच्या आत बाहेरून घेऊ नको स्टार्ट. ओके गेम स्टार्ट करा. नक्की जे नियमावले बनवलेले सर्वांना लागू आहे, तुम्ही नियमावले पुन्हा एकदा वाचा आणि त्या नियमावलीचं उल्लंघन करू नका. मित्रांनो अग्रिकोली सामाजिक संस्था यांच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत आहे, त्याचबरोबर यजमान संघ पांजू मास्टर यांच्या वतीने देखील हार्दिक स्वागत आहे. आणि बघायचं आहे धाव संख्या झालेली होती 18 चेंडू 20 धावांची गरज जिंकण्यासाठी. काहीच सोपं काहीच अवघड असं आव्हान आहे क्रिकेट आहे हेमो, काही होऊ शकतं. जर एखादा गोलंदाज चांगला गोलंदाज केली तर नक्कीच एक मॅचला या रंगात सामना होईल, या बघायला प्रेक्षकांना सुद्धा मजा येईल हा सामना बघण्यासाठी. 23 धाव झालेले आहेत आणि 43 धावांचं लक्ष आहे, मी मग 10 म्हणलो होतो सॉरी, मात्र 20 धावांची गरज आहे. सुंदर चेंडू म्हणावं लागेल, निर्धाव चेंडू जातोय, असेच चेंडू टाकण्याची गरज आहे आता. जर धाव संख्या रोखायची असेल तर अशा चेंडूची गरज आहे, धावा रोखाव्या लागतील, धावाला लगाम द्यावा लागेल, नक्कीच आव्हान टिकवावं लागेल उमेदवार मास्टर संघाला. पुढे येऊन माझा प्रश्न आहे डाव फटका नक्कीच आर पार तडीपार षटकार, आणि नक्की डॉक्टर साहेबांनी काहीतरी खाऊन आले आज. डॉक्टरला माहिती असत आपल्याला काय, चांगली गोलंदाजी, 3 धावा 3 गडीबाद, आता षटकार. नक्कीच पेशंटला कसं हाताळायचं हे डॉक्टर नक्कीच माहित असतं, आणि काय विटामिन डी विटामिन सी काय घ्यायचं, उन्हाचे दिवस आहेत, कुठलं विटामिन घ्यायचं ते विटामिन ते घेतात, आणि डॉक्टर पेशंटला कुठलं काय केलेलं आहे, गोलंदाजाला पेशंट बनवलं. हा नक्कीच पेशंटला एकदम कमकुवत बनवलं, डोस ज्यादा दिला म्हणून. एक धाव निघेल, एक धावेने धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 30 वरती, अजून 13 धावांची गरज जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 13 धावांची गरज जिंकण्यासाठी आमचे अग्रिकोली समाज सामाजिक संस्थेचे सचिव सन्मानसी भगवान पाटील, ज्यांच्या नावातच भगवान देव आहे, यांचं इथे आगमन झालंय. पांजू मास्टर संघ त्याचा खूप खूप स्वागत करतो, वेलकम भगवान भाऊ.
आपलं स्वागत आहे या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलामध्ये. आणि भरत भाऊ भगवान बडे सचिवच नाहीत, आमचे रायगावचे अध्यक्ष देखील आहेत, गावपंच राईचे अध्यक्ष सुद्धा आहेत. नक्कीच ते देव आहे, देव सगळ्या ठिकाणी असतो. आणि गेले कित्येक वर्ष आमचे सर्वांचे लाडके गावपंच म्हणजे राईचे अध्यक्ष भगवान बडेच आहेत. तेच ना, देव देव कुठे काय जबरदस्त त्यांच्याकडून कामगिरी होते. पहिला षटक गेले कित्येक वर्ष, षटक पहिला चेंडू एक धाव पूर्ण करतात, एका धाव्याचं समाधान वाटलं कारण धावा खूप आता काय एक दुवेरी धावा आपल्याला जिंकू शकतो हे त्यांना चित्र स्पष्ट केलेलं आहे वाघबिल संघानं. आणि सलामी जो अजून फोडली तर नक्कीच काहीतरी परिवर्तन होईल. एक गडी जरी बाद झाला तर थोडं दडपण येऊ शकतं संघापुढं. बघा पुढचा चेंडू आणि सूचना चला यार या जेवणाची व्यवस्था केली पांजू मास्टर संघाने ना, सगळी जेवायला या ना, कोणी जेवा जेवढ्या पिकडे जावाच नाही. सुंदर जेवण आहे, एकदम जे काय पाहिजे ते जेवण आहे ना, पिवाला पण आहे पण पैसे देऊन पिवायचे आहे ना, सगळ्यांना सोय केलेली आहे. गरम थंड काय पाहिजे ते मिळेल. मालजी पाडा एक सरबी या संघाने जेवण घ्यायचं आहे, पांजू मास्टर बालकुम या संघाने देखील जेवण घ्यायचं आहे. कारण तुमचा सामना तिसरा चौथा सामना आहे, नक्कीच चौकार असणार. चार धावा पुन्हा चेंडू धावा धाव संख्या उचली घेते, धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 35 वरती. भरत भाऊ तुमचं आज वाहन बरोबर लेपलं नाही, काय थोडं थोडासा लेट झाला ना, आम्ही लेट उतरलो ना त्याच्यामुळे थोडासा फरक पडला. जारा जार बरोबर पडला असता ना पहिला सुंदर फटका स्टेट डाय फटका नक्की षटकार असणार आहे, प्रश्नच नाही. सहा धावा 41 धावा झालेले आहेत, दोन धावांची गरज जिंकण्यासाठी. आणि सुंदर सुंदर सलामीवीर एखादी सामना एखादी सामना राखला तो वाघबिल संघाचं कौतुक करणार. बिनबाद 41 धावा सुंदर फलंदाजी म्हणावं गेल आणि खराब गोलंदाजी म्हणावं ती म्हणजे उमेल मास्टर संघाची. आणि नक्कीच सलामीवीर या दोन्ही सलामीवीराने या धावा पूर्ण केलेल्या आहेत असं म्हटलं नाही. दोन धावांची जरी गरज असली एखादी गडी बाद झाला या येणाऱ्या चेंडूवरती तरी चालेल, मात्र डॉट चेंडू जिथे आता गरज आहे नक्कीच. मात्र वेळ निघून गेलेला आहे, वेळ निघून गेले, औपचारिक फक्त बाकी राहिले जिंकण्यासाठी फक्त दोन धावांची गरज पाहूया. मात्र ते एक धाव पूर्ण केल्या गेल्यात का दोन धावा नाही एकच धाव घेतील मला वाटतं. मग त्याचे चार ते पाच चौकार जे हातात निघून गेलेले आहेत तिथे सामना संपलेला आहे. 12 चेंडू आणि एक धावांची गरज पूर्णपणे सामना हा वाघबिल संघाच्या खिशात गेलेला आहे. सुंदर फलंदाजी म्हणावं लागेल, जी आवश्यकता होती ती प्रात्यक्षिक या दोन्ही खेळाडूंनी दाखवले आहे. पुढील सामना असेल जितेंद्र मास्टर वर्सेस एक्सर ए. एक षटक संपलेला आहे, एक धावांची गरज धावा दोन्ही संघ तयार आहे. एक्सर ए वॉर्म करून घ्यायचंय, जितेंद्र मास्टर प्लीज वॉर्म करून घ्यायचंय. आणि जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे उमेनमान, मात्र नक्की सगळे जेवण घ्यायचं. मालजीपाडा एक्सर बी दोन्ही संघ तयार जेवण घ्यायचंय. आणि जे पाहुणे आलेले आहेत त्यांनी देखील जेवण घ्यायचं, जे प्रेक्षक आहेत त्यांनी देखील जेवण घ्यायचंय. सुंदर जेवणाचा झेलबाद होतात की काय, नक्कीच घरी बाद होऊ शकतो का आणि पुन्हा झेल सोडतात कसा छत्रक्षण. आज झाली फाटले मोठे बघू तर पडले मोठं बघू तर पडले त्याचा फायदा उडला सगळ्या का सगळ्या खाजरा सगळ्या. आणि भगवान भाऊ काय बोलतात बघा भरत भाऊ, नायगावची जाली शिवायला मला वाटते पांजूला उमेलमानची दिवाला लागतील. पांजूची जाली जरा बेकार शिवलेली असली पण तो वगल लावून बरोबर लावून देते. थोडीशी कल्पना होती पण आणले तर काल नायगावशी थोडं लेट जायला म्हणून शिवला. नक्कीच नक्कीच खरोखरच अभिनंदन करतो वाघबिल संघाचं. आग्रेकोळी समाज सामाजिक संस्थेच्या अंतर्गत चालू असलेल्या या मॅच पांजूचे नगरीन निसर्गरम्य वातावरण चालू असलेल्या या मॅच ना आमच्या आग्रेकोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव भगवानजी पाटील यांचं आगमन झाले या मंचावरती. खरोखरच खूप अभिमान आहे या व्यक्तीचा. अशी आग्रेकोळी समाज सामाजिक संस्थेच्या भगवान भाऊ बघा कसे झुकझुक झुकझुक गाडी पण दिसते आईशी मैदानाशी. काय वाटते भगवान भाऊ या मैदानावर आईला एक आल तर तुमचा संघ जिंकला ना तू.